लग्नाचे आमिष दाखवून अज्ञातावर अत्याचार करणाऱ्या आरोपात जामीन मंजूर झाला. मुर्गीनाला लष्कर येथे राहणारा सिद्राम उर्फ सिद्धू पडसलगी यांनी आपला मित्र प्रज्वल तिठे याच्यासह पीडिता व तिची बहीण यांना लग्नाचे आमिष दाखवून बोलावून घेऊन शरीर संबंध ठेवले, तिच्या आईच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले म्हणून विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्या कामी आरोपी सिद्धू पडसलगी यास अटक करण्यात आली होती. आरोपी सिद्धू पडसलगी यांनी अॅडव्होकेट अजमुद्दीन शेख यांच्या मार्फत जामीन मिळावा म्हणून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात जामीन अर्ज दाखल केलेला होता. त्या कामी आरोपीचे वकील अॅडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी पीडिता ही प्रेमसंबंधातून सोबत आलेली होती, प्रेमसंबंधातून घटना घडली आहे असा युक्तिवाद केला असता तो ग्राह्य धरून कोर्टाने सिद्ध पडसलगी याची ₹20,000 सशर्त जामिनावर मुक्तता केली. या कामी अॅडव्होकेट अजमुद्दीन शेख सैफुद्दीन शेख यांनी काम पाहिले.